सबस्क्राइब करा तिचा जागर, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. मराठा आरक्षण न्यायालय निकाल समीक्षा समितीकडून योग्य दिशा मिळावी. मराठा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक एक मराठा लाख मराठा या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रात निघालेल्या मोर्चामधून अत्यंत संयमाने व्यक्त झालेल्या भावना यामधून मराठा आरक्षण किती निकडीची आहे हे दिसून आले. दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण फेटाळले गेले. या निकालाची समग्रपणे विविध पैलूतून अभ्यासूपणे समीक्षा करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या समितीचे स्वागतच आहे. या समितीमध्ये दिग्गजांचा समावेश आहे. माजी न्यायमूर्तींसह प्रशासकीय व्यवस्थेतील अनुभवी व्यक्ती सदस्यांच्या या विचारमंथनातून आणि अभ्यासू समीक्षण यातून समग्र मराठा समाजाला दिशा देणारी आणि आपला आरक्षण मिळवण्यासाठीच योग्य दिशा आणि मार्गदर्शन व्हावे ही काळाची गरज आहे, असेही मत मुळीक यांनी नोंदवले आहे. अन्यथा समग्र मराठी समाज हा अत्यंत टोकाच्या भूमिकेतून कधीही रस्त्यावर येऊ शकतो, यांचे नेमके भान राज्यकर्त्यांनी ठेवलेच पाहिजे असे परकड मत नाना मुळीक यांनी नोंदवत या समीक्षा समितीतून हे सकारात्मक दिशा मिळेलच असा विश्वासही व्यक्त केला. प्रतिनिधी राजेंद्र मकोटे, कोल्हापूर. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द बदल ठरल्यानंतर सकल मराठा समाजानं राज्य शासनाकडे या निकालाची चिकित्सा करण्यासाठी ज्येष्ठ विधितज्ञांची समिती करण्याची मागणी केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 8 जणांची समिती केलेली आहे. या समितीनं या जो निकाल दिलेला आहे विरुद्ध मराठा आरक्षणाच्या त्याची अभ्यास करून पुढील माहिती राज्य शासनाला दिली जाणार आहे. आमची सकल मराठा समाजाची एवढी मागणी आहे, कारण या निकालामध्ये ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी तातडीनं त्याचे निर्गत करून मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण कसं मिळेल या दृष्टिकोनातून राज्य शासनानं प्रयत्न करावे आणि यामध्ये महाराष्ट्रातील सर्व पक्षांचं एकमत व्हावं, एकमेकांनी उणीधुणी काढू नये अशी भूमिका आहे. कारण मराठा समाज आज उद्रेकाच्या भूमिकेत आहे, आज नाही उद्या तो रस्त्यावर उतरणार आहे.